असं आहे की या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही आहे. या सरकारमध्ये कमी आमदार असलेले मुख्यमंत्री आहेत आणि जास्त आमदार असलेले उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं दोघांच्यामध्ये एक अस्वस्थता आहे आणि अस्वस्थतेपायी कोणता निर्णय कुणी घ्यायचा याचाच ताळमेळ नाही आणि त्याचाच प्रत्यंतर आता सभागृहामध्ये आला. आपण पाहतो आहोत की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होऊन आज दुसरा आठवडा आहे आणि दुसरा आठवडा झाला तरी सुद्धा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या वादामध्ये ज्या मराठी माणसाची पिळवणूक होती आहे, मराठी माणसांवर जो अन्याय होतोय, त्यांचा जो छळवाद मांडलेला आहे, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्यांना समर्थपणे पाठिंबा जाहीर करण्याची आवश्यकता आहे. पण हा ठराव कधी घ्यायचा, कुणी घ्यायचा, या संदर्भामध्ये सरकारमध्ये एक वाक्यता नाही. आज सुद्धा आपण बघितलं असेल की आज हा ठराव यावा आणि केवळ हा सभागृहामध्ये आम्ही विषय केला असा नाही, तर यापूर्वी सुद्धा विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष यांना आमचे नेते भेटले आणि त्यांनी हा ठराव प्राधान्यानं घ्या म्हणून सांगितलं. परंतु सरकारला काही त्याचं गांभीर्य नाही. सरकार मोठमोठ्या घोषणा करतं. आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझ्या वक्तव्यावर की कोणाच्या बापाची हिंमत नाही की महाराष्ट्राला मान खाली घालायला लावावी. अरे बोलाचा भात नि बोलाची कडी. पलीकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सकाळ संध्याकाळ तुम्हाला दम देत आहेत आणि तुम्ही मान वर करून सुद्धा बघत नाहीत. कारण मान वर केली तर देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांचे डोळे तुम्हाला दिसतील, त्यामुळं तुमच्या मानात वरती जात नाही आहेत आणि म्हणून एक ठराव आणत नाहीत आणि यामुळं आम्ही आज सभात्याग केलेला आहे. आता उद्धव साहेब काय गौप्यस्फोट करणार होते ते उद्धव साहेबांनाच आपण विचारू शकता. ते माझे नेते आहेत, ते माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. त्यांनी काय विधान केलं, काय मागणी केली याच्यावर भाष्य करण्याच्या ऐवजी त्यांच्या मागणीला समर्थन देणं हे कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे. भारतीय जनता पार्टीसारखे निर्लज्ज लोक मी कुठं बघितले नाहीत. ज्या नवाब मलिकांना दाऊद इब्राहिमशी संबंधित म्हणून त्यांनी जेलमध्ये टाकून ठेवलंय. बॉम्बस्फोट कधी झाले? 1992 आणि 1993 साली. नवाब मलिकांना जेलमध्ये कधी टाकलं? 2021-22 साली त्यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला. जे भारतीय जनता पार्टीचे लोक ज्या दाऊद इब्राहिमच्या संबंधित महिलेचा प्रश्न उपस्थित करतात, त्याच राहुल शेवाळे खासदार नाव घेऊन सांगतो, खासदार राहुल शेवाळेंनी स्वतःहून मुलाखत दिली आहे की जे आज शिंदे गटामध्ये सामील झालेत आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या सरकारला पाठिंबा देऊन आहेत, त्यांनी असं सांगितलं की ही जी महिला आहे, ज्या महिलेसंदर्भात ही चर्चा सुरू आहे, ती महिला दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. ती दुबईमध्ये गेली होती. राहुल शेवाळ्यांच्या एका मित्रानं, इब्राहिम नावाच्या मित्रानं सांगितलं म्हणून राहुल शेवाळ्यांनी याच महिलेला अनेक वेळा पैसे दिले आणि आज ते राहुल शेवाळे सांगतात की दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. माझी मागणी आहे की दिल्ली सरकारनं, केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं तात्काळ राहुल शेवाळेंना अटक केली पाहिजे. कारण जी महिला दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे, जो दाऊद इब्राहिम भारतामध्ये आणण्याकरता म्हणून आमचं भारत सरकार प्रयत्न करत आहे, त्या दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या महिलेला पैसे देण्याचं काम कुणी केलं? राहुल शेवाळेंनी केलं. याचा अर्थ की ही महिला राहुल शेवाळेशी, आपल्या दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे हे खासदार राहुल शेवाळेंना माहिती होतं. हे खासदार राहुल शेवाळेंनी लपवलेलं दिसतंय आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या महिलेला खासदार राहुल शेवाळेंनी पाठिंबा दिलेला आहे, पैसे वारंवार दिलेले आहेत हे राहुल शेवाळे स्वतःहून सांगतायत. आणि म्हणून अशा पद्धतीचं एका राष्ट्रद्रोहाशी संबंधित असलेल्या महिला माहिती असताना ते लपवणं
तिला पैसे देणं या गुन्ह्याखाली राहुल शेवाळेंना तात्काळ अटक केली पाहिजे आणि ते राहुल शेवाळे भारतीय जनता पार्टीला समर्थन देत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निर्लज्जपणे युवासेनेबद्दल बोललं जात आहे पण आज भारतीय जनता पार्टीने त्यांना समर्थन देणारे लोक यांचे दाऊद इब्राहिमशी किती संबंध दडलेले आहेत हे स्पष्ट झालं. नवाब मलिकांचे संबंध तर नाहीत पण यांचे संबंध उघड झालेले आहेत. आमची तीच तर मागणी आता होती. आमची मागणी तीच आहे की तुम्ही विदर्भाच्या प्रश्नावर बोला, मराठवाड्याच्या प्रश्नावर बोला, महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोला. तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोला, चर्चा घडवा. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या सरकारला कुठल्याही चर्चेमध्ये स्वारस्य नाही. व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं, व्यक्तिगत आरोप करणं, व्यक्तिगत राजकीय हिशेब चुकत करणं आणि सुडाचं राजकारण करणं, खरं तर एवढं मोठं व्यासपीठ हे व्यक्तिगत हेव्यादेव्यांकरता कधी वापरायचं नसतं. व्यक्तिगत एकमेकाचे राजकीय हिशेब चुकते करण्याकरता वापरायचं नसतं. व्यक्तिगत आपले रागलोभ बाजूला ठेवायचे असतात आणि महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांच्या बेकारीचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि महाराष्ट्राच्या उन्नतीचे प्रश्न, विकासाचे प्रश्न या व्यासपीठावर मांडायचे असतात. धोरणात्मक निर्णय करून घ्यायचे असतात. पण दिल्लीमध्ये कोणतरी पार्लमेंटमध्ये बोलला तर विधानसभेमध्ये उत्तर द्यावं अशी मागणी करायची, खोटे नाटे आरोप करायचे याच्याकरता आणि वेगवेगळ्या चौकशा मागायच्या, SIT च्या चौकशा मागायच्या, नार्कोटेस्टच्या चौकशा मागायच्या आणि व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्याचं राजकारण महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं ते या सरकारमध्ये महाराष्ट्र पाहतोय याच्या अनंत वेदना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतात.